उन्नावच्या या सोन्याच्या खजिन्याच्या निमित्तानं पाहूया कोण होते नानासाहेब पेशवे ग्राफिक्सच्या माध्यमातून. नानासाहेब पेशवे यांचा जन्म 19 मे 1824 रोजी कानपूर जिल्ह्यातल्या बिथूर इथं झाला. दुसरे बाजीराव पेशवे यांनी नानासाहेबांना दत्तक घेतल्यानंतर ते पेशव्यांच्या गादीचे वारसदार बनले. नानासाहेब हे पेशव्यांचे दत्तक पुत्र असल्यानं ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांना वेतन द्यायला नकार दिला. 1857 सालच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये नानासाहेब आघाडीचे सेनापती होते. मराठा सैन्य आणि बंड केलेल्या सैनिकांचं नेतृत्व नानासाहेबांनी या स्वातंत्र्य संग्रामात केलं. नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं कानपूर काही काळ मुक्तही केलं होतं. 16 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी कानपूर पुन्हा जिंकून घेतल्यावर नानासाहेब भूमिगत झाले. त्यानंतर नानासाहेबांना कुणीही पाहिलं नसलं तरी 1888 पर्यंत त्यांना अटक केल्याचे अनेक दावे करण्यात आले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या ग्रंथामध्ये नानासाहेबांची महाराजांनी भेट घेतल्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नानासाहेब पेशवे यांना स्वातंत्र्य सैनिक हा किताब बहाल करण्यात आला. झी 24 तास एक पाऊल पुढे.